गे ग्राम विकास विभागातील आरोग्यसेवेशी निगडीत पाच पदांचा टाईम टेबल आलेला होता तशाच प्रकारचा एक नवीन टाईम टेबल आता जाहीर करण्यात आलेला आहे या सरकारमध्ये हा नवीन टाईम टेबल आता जाहीर करण्यात आलेला आहे यामध्ये तुमची परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे कशा प्रकारे होणार आहे इत्यादी सर्व माहिती आता इथे दिलेली आहे बघूया हा टाइम टेबल कशा प्रकारे फॉलो होतो परंतु हा टाइम टेबल मित्रांनो आज घोषित करण्यात आलेला आहे बघा माहे म्हणजे मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीनुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील जी आरोग्य विभागाशी पाच पदे आहे ती सर्वप्रथम मित्रांनो भरल्या जाणार आहे हे बघा सव्वीस आगस्ट दोन हजार बावीसचा हा जी आर आहे यामध्ये बघा दिलेला आहे आता आरोग्यसेवेशी निगडीत जी पदे आहेत त्यामध्ये बघा आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आरोग्य पर्यवेक्षक अशी पाच पदे आहे मित्रांनो ती ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत जिल्हा परिषद भरती अंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल दोन हजार एकोणीसमध्ये मागे त्यासाठी तो डाटा नॅस कम्युनिकेशनकडे देण्यात आलेला होता परंतु ती त्या कंपनीने थोडाफार तिथे आरोग्य भरतीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट केल्यामुळे आता तिच्याकडून तो डाटा सर्व जिल्हा निवड मंडळाकडे आता ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आणि आता ह्या परीक्षा प्रत्येक जिल्हा निवड मंडळामार्फत येथे स्वतंत्ररित्या घेतल्या जाणार आहे तर आता या परीक्षेचा आट आपण टाइम टेबल बघणार आहोत बघा बिंदू नामावली अंतिम करणे म्हणजे आता ज्या जा जागा आहे त्यामध्ये काही परिवर्तन आता वीस टक्के कोटा काही ठिकाणी वाढलेला आहे मित्रांनो आपल्या अनुकंप तत्वावर त्याचप्रमाणे इतर काही जागासाठी येथे कोटा वाढलेला आहे त्या सर्व जागा इथे घटल्यानंतर आणि तुमची जे सुधारित बिंदू नामावली आहे प्रत्येक झेडपीवाईज या आरोग्यसेवेशी निगडीत जी पाचपदे आहे यासंबंधित ती सुधारित बिंदू नामावली मित्रांनो जे रोस्टर आहे ते तयार केलं जाईल हे बघा त्यासाठी त्यांना दोन आठवड्याचा वेळ दिलेला आहे सत्तावीस ऑगस्ट ते आठ सप्टेंबर दोन हजार बावीस या दरम्यान त्या पर्टिक्युलर जिल्हा निवड समितीला ही कारवाई पार पाडायची आहे त्यानंतर बघा विभागीय स्तरावरून जी तुमची परीक्षा आहे मित्रांनो ती आता ऑनलाईन घ्यायची आहे की ऑफलाईन घ्यायची आहे ह्या त्या पर्टिक्युलर कंपनीवर त्याचप्रमाणे त्या, त्या पर्टिक्युलर जिल्हा निवड समितीवर येथे डिपेंड आहे ये तर ती बघा प्रोसेस ही सोळा सप्टेंबर दोन हजार बावीस अखेर पूर्ण करायची आहे त्यानंतर बघा निवड झालेल्या कंपनीने मेसस नॅस कंपनीकडून डेटा हस्तांतरण वगैरे करून घेणे म्हणजे जी कंपनी नवीन आता निवड झालेली आहे पर्टिक्युलर आय बी पी एस आहे एम यम, पी एम के सी एल आहे किंवा वॉट जी आता जिल्हा निवड समिती त्यांची परीक्षा घेण्यासाठी सिलेक्ट करणार आहे त्या कंपनीला नॅसाकडून डाटा घ्यायचा आहे एका आठवड्यात बघा सतरा सप्टेंबर दोन हजार बावीस ते सप बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस या दरम्यान तो डाटा त्यांना हस्तंगत करायचा आहे त्यानंतर बघा त्यानंतर बघा निवड झालेल्या कंपनीने कॅटेगरी कॅटेगरीनिहाय सवर्गनिहाय पात्र उमेदवारांची संख्या जिल्हा निवड समितीस कळवणे यासाठी एक आठवडा दिलेला आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार बावीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीस या दरम्यान ज्या जो तुमचा डाटा आहे मित्रांनो तो जिल्हा निवड समितीस त्या पर्टिक्युलर निवड झालेल्या क कंपनीने द्यायचा आहे किंवा कळवायचा आहे त्यानंतर बघा जिल्हा निवड समितीने प्रत्यक्ष परीक्षेच्या आयोजनासंदर्भात कारवाई करणे म्हणजे जी जिल्हा निवड समिती आहे त्यांना तुमची परीक्षा कधी घ्यायची आहे किंवा काय त्याचं नियोजन असेल यासंबंधीची जे कारवाई आहे मित्रांनो त्यासाठी एक आठवडा दिलेला आहे आणि ही प्रक्रिया बघा अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ते चार ऑक्टोबर दोन हजार बावीस या दरम्यान होणार आहे त्यानंतरची स्टेप नंबर सिक्स दिलेली आहे बघा जिल्हा निवड समितीने शासनाकडून निवड झालेल्या कंपनीमार्फत पात्र उमेदवारांचे प्रवेशपत्र तयार करून संबंधित उमेदवारांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देणे म्हणजे शासनाने ज्या कंपन्या निवडलेल्या आहे त्यांच्यापैकीच कोणत्या तरी एका कंपनीला येथे जिल्हा निवड समितीला निवडावी लागेल परीक्षा घेण्याकरता बघा आता पाच दिवस त्यासाठी दिलेले आहे पाच ऑक्टोंबर दोन हजार बावीस ते दहा ऑक्टोंबर दोन हजार बावीस या दरम्यान ही प्रक्रिया होणार आहे त्यानंतर बघा तुमची जे परीक्षा आहे त्याचे आयोजन हे आता कसे होणार आहे त्यामध्ये बघा आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी परीक्षा सकाळी अकरा ते एक वाजता त्यानंतर औषध निर्माता या पदासाठी परीक्षा दुपारी तीन ते पाच त्यानंतर बघा तर बघा आरोग्य पर्यवेक्षक आणि औषध निर्माता या दोन पदासाठी जी परीक्षा आहे ती पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसला घेणे नियोजित आहे आणि आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेविका पुरुष यांची परीक्षा सकाळच्या शिपमध्ये अकरा ते एक दरम्यान त्याचप्रमाणे प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची परीक्षा दुपारच्या शिपमध्ये तीन ते पाच दरम्यान सोळा ऑक्टोंबर दोन हजार बावीसला घेणे नियोजित आहे अशा प्रकारे मित्रांनो हा सुधारित टेबल यांनी दिलेला आहे यानंतर येथे आठवा पॉईंट बघा लेखी परीक्षेनंतर आन्सर की प्रसिद्ध करणे उमेदवारांना ऑब्जेक्शन फिलिकसाठी जे काही दिवसं द्यायचे आहे ते म्हणजे क्लेम करण्यासाठी चुकीच्या प्रश्नासाठी उत्तरासाठी ते देणे यासाठी तीन दिवसाचा वेळ द्यायचा आहे आणि अंतिम निकाल यादी जाहीर करणे पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे त्या अनुषंगाने नियुक्ती आदेश देणे यासाठी पाच आठवडे दिलेले आहे म्हणजे सतरा ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस अशा प्रकारे मित्रांनो इथे यांनी हा वेळ दिलेला आहे आणि आता हा कशा प्रकारे फॉलो होतो ते आपण बघूया परंतु हा टेबल मित्रांनो त्यांनी शेअर केलेला आहे सरकारने तर आपण हा तुमच्यासाठी शेअर केला ही नवीन अपडेट्स आम्ही मित्रांनो आम्ही तुम्हाला दिलेली आहे थँक्यू सो मच गाइज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि जर तुम्हाला ही पीडीएफ पाहिजे तर आमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एक्झाम गुरुवर आम्ही शेअर केली आहे आमचे अधिकृत टेलिग्राम चॅनल ॲट द रेट एम एच एक्झाम गुरु जॉईन केल्याची लिंक एवढीच्या मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी आम्ही शेअर केली आहे थँक्यू सो मच गाइस फॉर वचिंग दिस व्हिडिओ अँड सबस्क्राईब चॅनल टू गेटमध्ये थँक्यू सो मच गाइज